देशातील 7 राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला आहे. इंडिया आघाडीला 13 पैकी 11 ठिकाणी विजय मिळाला आहे. पोटनिवडणुकीत भाजपला अवघ्या 2 जागा मिळाल्या. तर निकालाने इंडिया आघाडीचा आत्मविश्वास आणखीन वाढलाय. लोकसभा निवडणुकीनंतर आज विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. 7 राज्यातील 13 विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक झाली. 13 विधानसभा क्षेत्रात झालेल्या या पोटनिवडणुकीत काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने दमदार प्रदर्शन केलं. इंडिया आघाडीने 11 जागांवर दणदणीत विजय मिळवलाय. भाजपला हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर आणि मध्य प्रदेशच्या अमरवाडा जागेवरच समाधान मानावं लागलं. देशभरातील पोटनिवडणुकीचा निकाल कसा लागलाय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पश्चिम बंगालमध्ये 4 जागा या तृणमूल काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. हिमाचल प्रदेशात 2 जागा काँग्रेसनं जिंकल्या. पंजाबच्या जालंधरमधून आम आदमी पार्टीने बाजी मारली. उत्तराखंडच्या 2 जागा काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत. तमिळनाडू विक्रावंडींची जागा डीएमकेने जिंकली. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.